नाही तर झालं मला तर मोठं संकट पडलाय की आता कोणाला भेटायचं हे समस्या सोडवायची ते जोडायची प्रोसिजर कशी आहे तुमची ते तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय समजते त्याच्यातलं अरे मी दोन वेळा आलो बा साहेब भेटले नाही मे महिन्यामध्ये त्यांचे माणसं आले गड्डा खोदला आणि मे महिन्यापासून ते लिकेज बुजलेलं नाही ही लाईन जेव्हा बंद होते तेव्हा खड्ड्यातलं पाणी लाईन मध्ये जाते मटेरियल टाकतो फर्टिलायझर सोडतो बागात मग आता ते दूषित परिणाम काही झाले त्याला जबाबदार कोण आज हम बात कर रहे हैं लवारा से फैजपुर की ओर जाने वाली पीने की पानी की पाइपलाइन की जो जगह जगह से लीक हो गई है हजारों लीटर पानी बह रहा है फैजपुर नगर पालिका पूटा विभाग इस ओर क्यों ध्यान नहीं दे रहा है जिसकी वजह से फैजपुर की ओर जाने वाली पीने की पानी की पाइपलाइन में गंदा पानी जा रहा है यहाँ के किसान ने पिछले मई के महीने से नगर पालिका के पूटा अधिकारी को मुख्य अधिकारी से शिकायत की लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई और नगर पालिका क्यों कार्रवाई नहीं कर रही है लीक क्यों बंद नहीं कर रहा ऐसा सवाल यहाँ के किसानों ने किया है मैं हूँ शाकिर मलिक जनता की बात आप तक विलास रघुनाथ पाटिल कुंभारखेड़ा गट नंबर 81 गट नंबर 81 या ठिकाणी मार्च महिन्यापासून ही पाइपलाइन लीकेज आहे मी वारंवार त्यांच्याकडे फोन करून सांगितलं की बा असं असं झालेलं आहे मे महिन्यामध्ये त्यांचे माणसं आले गड्डा खोदला आणि मे महिन्यापासून ते लीकेज बुजलेलं नाही ही लाईन जेव्हा बंद होते तेव्हा खड्ड्यातलं पाणी लाईनमध्ये जाते आलं का लक्षात मी वारंवार त्यांना फोन केले की बा हे जोडून टाका परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आजही फोन केला ते म्हणतात 2 दिवसानंतर येऊ कर्मचारी नाही आहे आमच्या पाशी दिवाळीचे आता आम्ही काय करायचं सांगा आणि इथं आम्ही मटेरियल टाकतो फर्टिलायझर सोडतो बागात जर ते फर्टिलायझरचं पाणी त्या खड्ड्यात गेल्यावरती आणि लाईन जर गेली तर ते रिटर्न जाते तुमच्याकडे येते ते मग आता ते दूषित परिणाम काही झाले त्याला जबाबदार कोण उद्या आम्हाला म्हणजान तुम्ही की तुम्ही मटेरियल टाकलं बघा ही लाईन आल्यावरती बघा हे पाणी कसं उकळते आहे आलं का लक्षात आता लाईन आलेली नाही तर झालं मला तर मोठं संकट पडलाय की आता कोणाला भेटायचं आणि हे समस्या सोडवायची हे पहा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुमचं म्हणणं पण मग आता दिवस किती झाले हो मे महिन्यापासून काम चाललं आहे आपलं नाही नाही ते जोडायची प्रोसिजर ते जोडायची प्रोसिजर कशी आहे तुमची ते तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय समजते त्याच्यातलं हा बर 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 चालेल मी पाहतो 2 दिवस वाट बर 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 2 दिवसात नाही आलं तर मग पुढचं काय 2 दिवसात नाही झालं मग पुढचं काय हे नुकसान कोण दिन मग हे नुकसान कोण दिन हे नुकसान मका पेरला या मका उगणार नाही पाण्यानं चढून जाईन तो पुरा नाही मग त्याचं पुढचं काय नुकसान भरपाई कोण दिन बा हे मका पेरला आहे त्या पाण्यानं पुरा चढून जाईन तो मग अरे मी 2 वेळा आलो बा साहेब भेटले नाही नाही ते बरोबर आहे तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहे बरं 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 चालेल ना काही हरकत नाही 2 दिवस तुमच्याकरता सोडतो मी आता हे आलं का लक्षात हा मग काय करायचं आहे तर पुढचा मार्ग मी पत्करतो का कसं करायचं आहे तर